आदित्य ठाकरे यांना अटक करा मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचा धक्कादायक आरोप राणे पिता केला होता त्यानंतर आदित्य ठाकरे लवकरच तुरुंगात जातील असंही म्हटलं जात होतं मात्र आता दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांना अटक करा अशी मागणी करत जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे दिशा सालियाना आणि सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा संबंध असून आदित्य ठाकरे यांना सी बी आयने ताब्यात घ्याव्या असं म्हणत सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट लिटिजंट्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेच्या रशीद खान यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे या याचिकेवर तीन ऑक्टोंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय दे, आणि न्यायमूर्ती अरे एस डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे रशीद खान यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत म्हटलं आहे की सी या प्रकरणी दोन्ही बाजूंनी सखोल चौकशी केली नाही त्यामुळे दोन्ही बाजूंची चौकशी करून सीबीआयने आपला रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश देण्याची मागणी रशीद खान यांनी यावेळी केली आहे भाजप आमदार नितेश राणे यांनीही दिशा सारियन प्रकरणाशी संबंधित धक्कादायक खुलासे माझ्याकडे आहेत तपास यंत्रणांना मी हे पुरावे देणार असल्याचे म्हटले होते त्याचबरोबर नारायण राणे यांनीही काही प्रश्न उपस्थित केले होते त्यामुळे हे प्रकरण आता आणखीन तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे आठ जून दोन हजार वीस रोजी सालियांची मालाडमधील तिच्या घरच्या चौदाव्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता त्यानंतर चौदा जून दोन हजार वीस रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्याचे समोर आले मात्र या प्रकरणाशी आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचा आरोप करण्यात येत असल्याने आदित्य ठाकरे यांना अटक करण्याची मागणी या जनहित याचिकेत करण्यात आली आहे शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा